आज आपण बघणार आहोत मुठ्यांची रेसिपी आणि माझ्या आईच्या हातची, कारण मला माझ्या आईच्या हातचे मुठे खूप आवडतात. तर आज आईची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि आपण मुठे घेऊन आलेलो आहोत. तुम्ही तर बघितला आहे आपला व्हिडिओ. तर चला आज दाखवते तुम्हाला मुठ्यांची रेसिपी. तर चला, आईने सुरुवात केलेली आहे. इकडे बघताय, आईने मुठे साफ करून घ्यायला लावलेत. तर माझ्यात ब्रश आहे, त्याच्याने मस्त आपण हे मुठे आपण जेव्हा काढले तेव्हा चिखलत माकलेले असतात हे बघा असे काळे, त्याला ब्रशने आपण काढून साफ करून घ्यायचं आहे, म्हणजे चिखल निघून जातो. चिखल लागलेलं असतो. मोडून साफ केलेत आधीच. आणि मुठे आणि खेकड्यामध्ये फरक असा असतो की जो खेकड असतो तो पूर्ण सफेद कलरचा असतो. हां, हे छोटंसं चिंबोरीचं पिल्लू आहे आणि मुठ्या असा असतो. हे बघा, त्याची कवटी थोडीशी काळी असते आणि बाजूवरून थोडासा सफेद असतो. तर अशा प्रकारे आपण साफ करून घेणार आहे. हां, ते जास्त जुने मुठे होतात ना, ते असे काळे होतात, तर त्यांना हे घाण नसतात, चिखळ वगैरे नसतो त्यांना. हे बघा, चिखळ नाही आहे. हां, त्यांचं ते जास्त जुने असतात त्याच्यामुळे हे असे पडतात. हे बघा, आणि ते मोठे पण असतात साईजने. आज आई पाहुणे आले म्हणून मग आईच्या आजचेच मुठे खायचे आहेत. आपण तिकडनंच घेऊन आलोय. आणि हे पण काढून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यातून घाण बाहेर टाकतो. हां, ह्याच्यामध्ये माती असते, ते आपण काढून घेणार आहे. हे मधलं असतं ते काढून घ्यायचं आहे. बघा, ते पूर्ण काढून आपण साफ करून इकडे बाजूला ठेवलेले आहेत. हे सर ह्याच्यामध्येच माती असते. हे बघा, हे मुठे आपण साफ करून घेतलेत आणि त्यांचं हे पाणी निघालंय. हे चांगलं असतं. आणि ते लसूण घेतलेलं आहे, कांदा आणि तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे, वाटण आहे हिरवं, आपण तिखट मसाला घेतलेला आहे, हळद आणि गरम मसाला. तर थोडं सामान आपण घेतलेलं आहे, म्हणजे जी कढई आहे ती तापायला ठेवली. आणि आज आपण मस्त मातीच्या भांड्यातले मुठे खाणार आहोत. तेल घेते, काय बोलायची त्याला, कानोली. मातीच्या भांड्यांना पण नावं होती पहिला. पहिला लोक मातीच्या भांड्यात करायचे जेवायची. मातीच्या भांड्यात तर जेवायची पहिले पोरा. आम्ही सुद्धा जेवले नाही. मातीचे ताटं का शाळेतून आले का जेवायचा. पहिला लोक मातीच्या भांड्यात जेवायचे. आपलं तापलंय. कांदा मस्त लाल झालेला आहे, कांदा लसूण. आणि त्याच्यावर हळद मीठ आणि गरम मसाला टाकला. आणि आपण जे वाटण केलेलं ते पण याच्यामध्येच टाकून घेतलं. आणि या बाजूला आपण गरम पाणी करून ठेवलं आहे, ते आपण थोडंसं याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याचं झाकण टाकलेलं आहे आणि मुठ्यात आपण शिजायला ठेवलेलं आहे. ते एका बाजूला आपलं भात होतंय आणि हे पीठ आहे ते आपल्याला नंतर टाकायचं आहे. हे तांदळाचं पीठ आहे, ते शिजल्यानंतर आपण हे टाकून थोडा वेळ शिजवणं आणि मग उतरणार आहोत. तर अशा प्रकारे आपण मस्त शिजायला ठेवलं आहे. तर चला, शिजल्यानंतर तुम्हाला आता दाखवते. चला तर शिजायला ठेवलेलं आहे आणि शिजल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. तर चला भेटू आपण आता अर्ध्या तासानंतर.